उद्यापर्यंत नांदेड लोकसभा आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करू, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जागा वाटप झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे हे भोकर विधानसभेच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या उमेदवारी विजयी संकल्प रॅलीत हजर झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुती ही विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मैदानात उतरत आहे. विविध ठिकाणी झालेली बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं. काही दुर्दैव नाही आहे, पोटनिवडणूक आहे आणि नांदेडच्या अजून एक सीट बाकी आहे आणि सर्व सीट आज जाहीर होतील, त्यामुळं मला वाटतं योग्य उमेदवार पक्ष देईल आणि आम्ही ही निवडणूक जिंकू आणि चांगल्या पद्धतीने जिंकू असं मला वाटतं. उमेदवारामध्ये चार नाव आमच्याकडनं गेले आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लवकर आजच निर्णय करला असं मला वाटतं. मला वाटतं दोन जागाचा तिला शिल्लक राहिला. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचं मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. दोन जागा शिल्लक राहिल्या आहे. आज संध्याकाळपर्यंत होतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचा निर्णय झाला. आणि मला असं वाटतं की आम्ही जे आमची यादी येणार आहे तिन्ही पक्ष मिळून ती जिंकण्याकरता यादी केलेली. आम्ही 90-90-90 नाही, आम्ही जिंकण्याकरता यादी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता निर्माण झाली. कार्यकर्त्याच्या भावना आहे. काहींनी फॉर्म भरले असतील. आम्ही सर्व नेते आहेत. गिरीश भाऊ आहेत, अशोकराव आहेत, मी आहे, सर्व आहेत. आम्ही सर्व लोक देवेंद्रजी असतील आम्ही बसू आणि आमच्या कार्यकर्त्यांची समजूत घालू आणि सर्व कार्यकर्ते आपला फॉर्म विड्रॉ करतील. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा संकल्प केलाय भाजपने. देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री म्हणून एकनाथजी शिंदे अजित पवारांनी बसून त्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने 44 लाख शेतकऱ्यांचे 65,000 कोटी रुपयांचा वर वीज बिल माफ केले आहे आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही हा आमचा मॅन्युफॅक्चर असणार आहे, हा आमचा जाहीरनामा असणार आहे. आणि शेतकऱ्यांना दिवसारी 12 तास वीज देण्याचाही 1.5 वर्षानंतर कारण 1.5 वर्ष वेळ लागेल. सर्व शेतकरी आम्ही सौर ऊर्जेवर आणतो आहे. त्याकरता आवश्यक जे सौर ऊर्जेचं जनरेशन आहे त्याकरता जी काही 30-40 हजार मेगावॅट आम्हाला प्लांट उभे करणार लागणार आहे ते माननीय देवेंद्रजी निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात शेतकऱ्यांना दिवसाने वीज मिळणार आहे. भाजपचा नेमका ऑपोनंट कोण आहे, पर्टिक्युलर पक्ष सांगा. आता खर तर आमची महायुती ही महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करत आहे. आम्ही विकासाकरता प्रो आहेत आणि विरोधी पक्ष हा सत्तेकरता प्रो आहे, सत्तेकरता काम करत आहे. त्यामुळे आमचा एकच एजेंडा आहे की 14 कोटी जनतेचा विकास, 14 कोटी जनतेचा विकास डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून करणे. इकडे मोदीजी 5 वर्ष प्रधानमंत्री आहे आणि महाराष्ट्र सरकार डबल इंजिन सरकारचा आमचा 14 कोटी जनतेचा विकासाचा एजेंडा आहे. तो आम्ही पुढे नेणार आहोत. नारकी बहीण योजनेवर खूप फोकस दिसतोय भाजपाचा, विशेषतः गेम चेंजर ठरणार काही असं आहे. आमच्या सरकारने गिरीश भाऊ आहेत, आमच्या सरकारने मंत्रिमंडळाने एकनाथजी देवेंद्रजी अजित दादा सर्वांनी मिळून न बंद होणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण काँग्रेसने असं म्हटलंय आमचं सरकार आलं बंद. आपलं सरकार आलं तर पुढे सरकार आलं तर जसं छत्तीसगडमध्ये 9 वर्ष झाले सुरू आहे, मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार 9 वर्ष झाले सुरू आहे, आमचं सरकार आसाममध्ये आहे तिथे सुरू आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहील. मात्र काँग्रेस आली तर योजना बंद होईल कारण कर्नाटकमध्ये बंद. पाहायला मिळत आहेत अमित ठाकरेच्या जागेवरून आशिष शेलार म्हणत आहेत की पाठिंब्याची भूमिका आहे पण शिवसेनेचे सदा सर्वांकडे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भावनात्मक पद्धतीने आशिषजी बोलले आहे. महायुती निर्णय करेल.